एका अल्पवयीन मुलीकडे अश्लील हावभाव करून तू आमच्यासोबत बोलली नाहीस तर तुला आम्ही पळवून नेऊ अशी धमकी देऊन शिवीगाळ केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये 4 आरोपींविरुद्ध लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली. याबाबत सोनारवस्ती भागातील पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रार नोंदवली. यामध्ये म्हटलं आहे की आरोपी करण लतीफ माळी राणा धारकर वस्ती रेल्वे स्टेशनजवळ कोपरगाव, राहुल राजू खरात राहणार गारदा नाला कोपरगाव, प्रफुल्ल बबन भोसले राहणार बागुल वस्ती महिला कॉलेजजवळ कोपरगाव, यशवंत रमेश सोनवणे राहणार धारकर वस्ती रेल्वे स्टेशनजवळ कोपरगाव यांनी 8 जुलै रोजी सायंकाळी 5 ते 6 दरम्यान फिर्यादीची 15 वर्षीय मुलगी हितेच्या मैत्रिणींसह कन्याशाळा येथून तिच्या घरी सोनारवस्ती येथे जात असताना वरील नमूद आरोपींनी तिच्या मार्गावर पाठलाग करून सोनारवस्ती येथे तिचा रस्ता अडवून तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करत तू आमच्यासोबत बोलली नाहीस तर तुला आम्ही पळवून नेऊ अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनास्थळी शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, सहाय्यक निरीक्षक भरत नागरे यांनी भेटी दिल्या. आमचे कन्या शाळेमध्ये पोरं पूर्वी शाळेला शिकायचे येतात, त्या जवळजवळ 8 दिवसापासून असे मुलं त्यांना त्रास द्यायचे, 10 ते 15 मुलं 8 दिवसापासून. पण आज अशी गंमत झाली का ते पाच त्यांची मजा एवढी झाली तर आमच्या घरापर्यंत 5-15 वाजतेपर्यंत पोहोचले आणि त्या पोरींना सांगितलं का जर तुम्ही आमच्याबरोबर काही केलं नाही तर तुम्हाला आम्ही उचलून घेऊन जाऊ. हो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही वारंवार बस स्टँडला सांगतो का आम्हाला तिथं बस थांबावा म्हणून त्यांना पर्सन 4-5 म्हणजे जवळजवळ आम्ही भरपूर कंप्लेंट केलं पण त्यांनी काही थांबवलं नाही. आता इथून पुढं आम्ही त्यांना परत सांगतो, रिक्वेस्ट करतोय का थांबावा म्हणून, नाही थांबलं हा कारण ते बस स्टँड नाही थांबल्यामुळे बस न थांबल्यामुळे हा कारण घडतो. कोपरगाव शहरामध्ये अतिशय निंदनीय प्रकार घडलेला आहे. कन्या विद्यालयामध्ये शिकणाऱ्या काही सोनारवस्तीच्या आमच्या भगिनी या शाळेमधून बस स्टँडपर्यंत जात असताना काही नालायक मुलांनी त्यांचा पाठलाग करत होते 8 ते 10 दिवसापासून. परंतु त्या मुलींनी आत्तापर्यंत तो सहन केला पण त्या नालायकांची एवढी मजल माजली आज तर ते डायरेक्ट त्या मुलींच्या घरापर्यंत गेले आणि त्यांना उचलून येण्याच्या धमक्या दिल्या. हा विषय अतिशय निंदनीय आहे आणि यापूर्वी आम्ही अनेक वेळा कोपरगाव बस स्थानकांना विनंती केलेले, अर्ज दिलेले, पाठपुरावे केलेले की तुम्ही आम्हाला धारणगाव सोनारवस्ती या ठिकाणी बस स्थानकाचं म्हणजे बस थांबा द्या. आम्ही अनेक विनंती करून त्यांनी राजकारणापुढे आम्हाला बस स्थानक दिलेली नाही आहे त्यामुळे हा प्रकार घडलेला आहे आणि त्यांना आम्ही विनंती करतोय की तुम्ही आता यापुढे आम्हाला बस स्थानक बस थांबा दिला नाही तर अतिशय तीव्र स्वरूपात आम्ही आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करू अशी मी त्यांना ग्वाही देतो. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, S9 मीडिया, कोपरगाव.